साफ है तर नमस्कार मित्रांनो, तर आपण आज वाकलगर या ठिकाणी आलेलो आहोत. तर माझ्या गावापासून 4 किलोमीटर लांब, तर माझ्या मित्रांनी रुपेश वैलासकर या मित्रांनी मला कॉल केलं होतं. तर त्याने आधी येऊन बॉटलमध्ये ठेवलं होतं हा साप. तर हा बेडोमचा मांजऱ्या म्हटलं जातं इंग्लिशमध्ये, बेडोमचा कॅट स्नेक. आणि ह्याच्यात सेमी विनिमस म्हणजे थोडा विष असतो, हेमोटॉक्सिन नावाचा थोडासा विष असतो म्हणजे निम विषारी. तर ह्याच्याने कुठल्याही माणसाला धोका नाही असतो, कुठल्याही माणसाला धोका नसतो. तर असंच आपण वाचवण्याचा प्रयत्न करा, कारण की हा नेचरचा एक भाग आहे. तर पाहू शकता त्याला खूप लांब साईज असते, अजून 4 फुटापर्यंत आढळतो असा. 4 फुटापर्यंत वाढतो काय? हा म्हणजे हा लहान आहे. मग पिल्लू नाही, हा पण मोठाच साप आहे. तर हा जास्त करून झाडांवरती गुजारा करतो आपला पूर्ण आयुष्य. आता कुठे होता हा? पेटीत. त्या दिवशी पण होता रे ट्रान्सफॉर्मरच्या पेटीत. त्यांनी कॉल केलेला मला. दुसरा कुठला साप पकडला? रोज पकडतात ते. आणि मग नेऊन सोडता कुठे? फॉरेस्टमध्ये. तर विसर पाहू शकता थोडक्यात ह्याची ओळख. तर खूप लांब साईज असतं, तोंड मोठं असतं, मान पूर्ण बारीक असते आणि साईज 4 फुटापर्यंत असते. सर्वात मोठी साईज ही 4 फुटापर्यंत आढळते. आणि डोळ्याची बावली तुम्ही पाहू शकता, उभी आहे. आणि काही विषारी सापांची बावली ही उभीच असते. तर हा थोडासा विषारी सापच आहे. याच्यामध्ये थोडासा हेमोटॉक्सिन नावाचा वेणा आढळतो, पण हा विष आपल्याला घातक नाही आहे. पण 2 ते 3 वर्षाच्या मुलाला चावला थोडासा इफेक्ट होऊ शकतो. नाही समजून जायचं नाही यांना, पण काही नाही 2 ते 3 वर्ष मुलांना काम नाही. आणि शरीरावर पाहू शकता तुम्ही काळ्या कलरच्या आडव्या पट्ट्या आहेत, त्या पण थोड्या पुसट पुसट असे शेपटीपर्यंत गेलेले आहेत. या सापाला आपण लगेच रिलीज करणार, आणि ही पहिलीच व्हिडिओ आपली मांजऱ्या सापाची. आपण लगेच या सापाला रिलीज करणार आहोत. आणि रुपेश वैलासकर आता येतच आहेत. खरंच त्यांचे आभार व्यक्त करतो, कारण की त्यांनी कामात ना वेळ काढून त्यांनी आपल्याला कॉल केलं. तर ते काहीतरी बोलत आहेत, तर त्यांचा काय थोडं 2 शब्द ऐका तुम्ही. सर्व ग्रामस्थांना एक विनंती आहे की माझा मित्र वैभव कदम हा सर्व मित्र असून तो बऱ्याच ठिकाणी जाऊन सर्व सर्पांना जीवदान देण्याचं काम करतो. तर तुम्ही सुद्धा सर्व ग्रामस्थांना एक विनंती आहे की कोणत्याही सापाला तुम्ही मारू नका, त्याचं एक जीवन आहे. ते जीवन वाचवण्यासाठी तुम्ही सर्पमित्र वैभव कदम यांना फोन करून त्वरित बोलावू शकता. तो कुठेही असताना सुद्धा तो तुमच्या मदतीला कधीही येऊ शकतो आणि त्या सापाला जीवदान देऊ शकतो. तर तुम्ही कुठल्याही सापाला मारू नका. सापाला मारणे हा एक गुन्हा आहे आणि तो तुमच्यावर दाखल होऊ शकतो. तर एक चांगलं काम म्हणून तुम्ही त्याला जीवदान देण्याचं काम करू शकता. तर आपण लगेच त्याला रिलीज करतोय. रिलीज नाही आधी, रिलीज काढत जाणार होत आपण. तर आपण पॅक करतोय आधी याला. त्याला घेऊन त्यातच करतं का बाट बाटले घेऊन पॅक कर.
मांजरिया दुर्मिळ मित्रांनो, पुन्हा एकदा सांगतोय बेडोमचा मांजरिया।